पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या केंद्रातील सरकारला 100 दिवस नुकतेच पूर्ण झाले. मोदी सरकारच्या गेल्या 2 कार्यकाळात पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर राहिला आहे, याचं प्रतिबिंब जागोजागी दिसून येत आहे. तिसऱ्या कार्यकाळातही पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या जात असून पहिल्या 100 दिवसातच अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणं आहे. ते साध्य करण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडत नाहीये. देशात संपर्क व्यवस्थेला बळकट करणं, आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं आपल्या तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या 100 दिवसातच सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. मोदी सरकारनं आपल्या तिसऱ्या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या कालावधीत पायाभूत सुविधा क्षेत्रात 3 लाख कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यात रस्ते, रेल्वे, बंदरं आणि हवाई मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी गेल्याच महिन्यात महाराष्ट्रात पालघर इथं तब्बल 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं. हे बंदर भारतातील सर्वात खोली असलेल्या बंदरांपैकी एक असेल. यामुळे भारताची सागरी संपर्क व्यवस्थाही अधिक भक्कम होईल. वाढवण बंदराचा समावेश जगातल्या 10 अव्वल बंदरांमध्ये होणार आहे. रस्ते महामार्ग जाळ्यांना बळकटी देण्यासाठी मोदी सरकारनं देशात 8 नव्या अतिजलद रस्ते मार्गिका अर्थात हायस्पीड रोड कॉरिडॉरलाही मंजुरी दिली आहे. 936 किलोमीटर लांबीच्या 8 प्रकल्पांसाठी अंदाजे 50,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लद्दाख आणि हिमाचल प्रदेशला जोडणाऱ्या शिंखुनला बोगद्याचंही काम सुरू झालंय. रेल्वे वाहतूक सुविधाजनक बनवण्यासाठी 900 किलोमीटर लांबीच्या 8 नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 4,42,00,000 मानवदिन रोजगार निर्माण होतील. या 8 नव्या प्रकल्पांचे मार्ग 7 राज्यातल्या 14 जिल्ह्यांमधून जाणार आहेत. पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना टप्पा 4 अंतर्गत 49,000 कोटी रुपयांच्या केंद्रीय अर्थसहाय्यानं 25,000 गावांना जोडलं जाईल. त्यासाठी 62,000 किलोमीटर रस्ते आणि पुलांच्या कामांना मंजुरी दिली आहे. देशात विमान वाहतूक संपर्क व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाला मंजुरी देण्यात आली आहे. सोबतच पश्चिम बंगालमध्ये बागडोगरा आणि बिहारच्या बेहटा इथं नवीन विमानतळ निर्मितीलाही मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार या दोन्ही योजनांच्या निर्मितीसाठी 2,962 कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय अगत्ती आणि मिनिकॉय इथं नवीन विमान धावपट्टी बनवण्यासाठीही मंजुरी दिली आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. केंद्र सरकारनं 2024-25 अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद देशाच्या GDP च्या 3.4% इतकी आहे.